हेलो फ्रेंड्स, आवर नेक्स्ट टॉपिक इज एब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन एंड ट्रांसमिशन ऑफ हीट रेडिएशन. हीट रेडिएशन्स जे आहेत, थर्मल रेडिएशन्स जे असतात, त्यांचं एब्सॉर्प्शन, त्यांचं रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. 11th स्टँडर्डमध्ये आपण ह्याचं स्टडी केलेलं आहे की हीट आहे ती ट्रान्सफर्ड होते बाय कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. आता कंडक्शन, इट इज दीज थ्री आर द मोड्स ऑफ द ट्रान्सफर ऑफ हीट. म्हणजे हीट ट्रान्सफर होते थ्रू कंडक्शन, थ्रू कन्व्हेक्शन अँड थ्रू रेडिएशन. हे हीट ट्रान्सफरचे तीन मोड आहेत. कंडक्शनमध्ये काय होतं, लेट अस रिवाइज, की हीट ट्रान्सफर होते बट विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मिडियम. मिडियम जे आहे, ज्या मिडियममधून आपली हीट ट्रान्सफर होते, त्या मिडियमच्या पार्टिकलचं मायग्रेशन होत नाही. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मेटलचा रॉड आहे, तो इमॅजिन करा. त्याचे दोन एंड पॉईंट आहेत, त्यापैकी एका एंड पॉईंटला आपण हीट केलं आणि दुसऱ्या एंडला आपण पकडलं असेल हाताने वगैरे, होल्डिंग, इफ वी हीट दॅट रॉड ॲट वन एंड, द अनदर एंड ऑल्सो गेट हीटेड. मग इन दिस केस हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन एंड टू अनदर एंड, बट द पार्टिकल ऑफ द रॉड आर नॉट मायग्रेटेड. म्हणजे इथं काय होतं की जो आपला मेटलचा रॉड आहे, त्या रॉडच्या थ्रू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ही ट्रान्सफर होते, पण मेटलचे जे रॉडचे जे पार्टिकल्स आहेत त्यांचं मायग्रेशन होते, ते इकडून तिकडे दुसऱ्या टोकापर्यंत जात नाही, फक्त ही ट्रान्सफर करतात. असा जो मोड आहे, सच ए मोड ऑफ द हीट ट्रान्सफर, दॅट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. कंडक्शन मोड इज अ ट्रान्सफर ऑफ हीट, इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट बट विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ द पार्टिकल. कन्व्हेक्शनमध्ये काय होतं, दिस इज ऑल्सो हीट ट्रान्सफरचा मोड, बट इन दिस मोड हीट इज ट्रान्सफर्ड विथ ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ द पार्टिकल. मिडियमचे पार्टिकल्स आहेत, त्यांचं मायग्रेशन होतं. फॉर एक्झाम्पल, बॉइलिंग वॉटर इन अ पॉट, की आपण गॅसवरती एका भांड्यामध्ये घेतलं मेटलचं भांडं आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला लावलं, तर काय होणार आहे, गॅसची जी फ्लेम आहे तिची हीट एनर्जी मेटलचं जे पॉट आहे, इट विल ॲब्सॉर्ब द हीट अँड दॅट हीट इज ट्रान्सफर टू द वॉटर मॉलिक्युल्स ॲट द बॉटम ऑफ द पॉट. म्हणजे तळाशी जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आधी ती हीट मिळणार आणि मग पाण्याचे मॉलिक्युल्स जे तळाशी आहेत त्यांना ते हीट ॲब्सॉर्ब करणार. त्यांनी हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर दे गेट, त्यांचं जे वेट आहे ते लेस होणार, म्हणजे दे बिकम लाईट इन वेट आणि त्यांच्याकडे हीट पण असणार आहे. आणि त्यांच्या कंपॅरिझनमध्ये टॉप साईडचे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत वरच्या बाजूचे, त्यांचा वेट जास्त असणार आहे आणि ते कोल्ड पण असणार आहे. मग आता खाली तळाशी जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत दे आर लाईट इन वेट, त्यामुळं ते अपसाईडला येणार आणि वरचे जे अपसाईडचे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ॲज दे आर हेवी दे गो डाऊन. म्हणजे अशा पद्धतीनं खालचे मॉलिक्युल्स आहेत ते वरती सर्फेसवर येणार, वरचे जे मॉलिक्युल्स आहेत जे कम्पॅरेटिवली कोल्ड आहेत आणि हेवी आहेत ते पुन्हा खाली जाणार. तळाशी गेल्यानंतर तिथं ते हीट ॲब्सॉर्ब करणार, हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर दे अगेन बिकम लाईट इन वेट आणि दरफोर दे गेट, म्हणजे त्यांची मोशन आहे ती अपसाईडला, आणि अशा पद्धतीनं सर्क्युलरली ते मोशन चालू राहणार. म्हणजे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत किंवा त्याचे पार्टिकल्स आहेत ते अप डाऊन होत होत, मायग्रेशन ऑफ पार्टिकल होत होत कम्प्लीट पाणी आहे जे वॉटर आहे, इट विल वॉर्म अँड आफ्टरवर्ड्स इट स्टार्ट्स टू बॉईल. मग हा जो हीट ट्रान्सफरचा मोड आहे तो आहे कन्व्हेक्शन. हे आपण पाहिलेलं आहे 11th स्टँडर्डमध्ये. तिसरा जो मोड आहे तो रेडिएशन. रेडिएशन म्हणजे सन अँड अर्थ बेस्ट एक्झाम्पल आहे. रेडिएशन फ्रॉम द सन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, दे कम टुवर्ड्स अर्थ. आता ज्यावेळेला अर्थवरती आपण सनलाईट एक्सपिरियन्स करतो, सूर्याचं ऊन, त्याच्यामध्ये हीट पण आणि लाईट पण आहे, बरोबर. मग आता सूर्य आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये व्हॅक्युम आहे, मीन्स हा जो हीट ट्रान्सफरचा मोड आहे, उन्हात आपण बसल्यानंतर आपल्याला गरम होतं, बघा. म्हणजे इथे हीटसुद्धा ट्रान्सफर होते. आता इथे ह्या केसमध्ये मिडियमची गरजच नाही, पण कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्या मोडला हीटची गरज आहे, पण रेडिएशनसाठी मिडियमची गरज नाही आहे. सो हीट ट्रान्सफरचे हे तीन मोड आहेत, त्यापैकी आपण ह्या आर्टिकलमध्ये रेडिएशन हा मोड बघणार आहे, त्याचं ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन, ठीक आहे.
सो इथे एक्सप्लेन पण केलं द फर्स्ट टू मोड्स ऑफ द हीट ट्रान्सफर रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ हीट बट रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम रेडिएशनसाठी मटेरियल मीडियमची गरज नाही आहे बट ट्रान्समिशन होण्यासाठी म्हणजे कुठल्या कंडक्शन आणि कन्व्हेक्शनला मात्र मटेरियल मीडियमची गरज आहे सिंपल वे द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ द हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन मेड दॅट वी कम अक्रॉस एव्हरी डे इज द ट्रान्सफर ऑफ हीट अँड लाईट फ्रॉम द सन टू द अर्थ अँड टू अस इन दिस सेक्शन वी शॅल डिस्कस रेडिएशन इन डिटेल आता ह्या सेक्शनमध्ये आपण काय बघणार आहे रेडिएशन द टर्म रेडिएशन रेफर्स टू वन मोड ऑन वन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट द टर्म रेडिएशन ऑल्सो रेफर्स टू कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द सर्फेस ऑफ एनी बॉडी बिकॉज ऑफ इट्स थर्मल एनर्जी म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी बॉडी एनी बॉडी आहे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची थर्मल एनर्जी जी आहे त्या थर्मल एनर्जीमुळं कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी होते कुठून फ्रॉम द सर्फेस त्या ऑब्जेक्टच्या सर्फेसकडून एनर्जीचं कंटिन्युअस इमिशन होतं त्याला पण आपण रेडिएशन म्हणू शकतो बघा आय विल रिपीट द टर्म रेडिएशन ऑल्सो रेफर्स टू कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द सर्फेस ऑफ एनी बॉडी बिकॉज ऑफ इट्स थर्मल एनर्जी दिस इमिटेड एनर्जी इज टर्म्ड ॲज रेडियंट एनर्जी ही जी एनर्जी इमिट केली गेलेली आहे तिला काय म्हणतात रेडियंट एनर्जी रेडियंट एनर्जीचा अर्थ काय घ्यायचा तर जी एनर्जी इमिट झालेली आहे बाहेर फेकली गेलेली आहे त्याला आपण रेडियंट एनर्जी असं म्हणणार अँड इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तिचा जो फॉर्म आहे तो कसा असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा असणार आहे रेडिएशन इज देअरफोर फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट हीट ट्रान्सफरचा फास्टेस्ट मोड आहे कंपॅरिझन कुणाशी कंडक्शन आणि कन्व्हेक्शनची म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शनशी जर कम्पेअर केलं तर रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट बाय रेडिएशन डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम सीन्स का गरज नाही आहे मटेरियल मीडियमची बिकॉज मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम आणि आपल्या ह्याच्या वेव्ज आहेत त्या काय आहेत तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत हे इथं आपण मगाशीच बघितलेलं आहे तो जो फॉर्म आहे तो कुठला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे आणि मग त्यांना गरजच नसते मीडियमची सो ही ट्रान्सफर बाय रेडिएशन इज देअरफोर पॉसिबल थ्रू व्हॅक्युम ॲज वेल ॲज थ्रू द मटेरियल मीडियम ट्रान्सपरंट टू दिस रेडिएशन जे मटेरियल मीडियम ट्रान्सपरंट आहे त्या रेडिएशनला त्यांच्या थ्रू पण त्यांचं ट्रान्सफर होतं हीटचं फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज दॅट आर एक्सचेंजिंग हीट बघा ज्या बॉडीज हीट एक्सचेंज करू शकतात त्यांचा फिजिकल कॉन्टॅक्ट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड कधी कधी त्याची सुद्धा गरज नाही आहे फिजिकल कॉन्टॅक्ट व्हायलाच पाहिजे मग हीट ट्रान्सफर होणार अशी सुद्धा गरज नाही आहे का तर रेडिएशन्स आहेत दे कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम ऑल्सो अँड थ्रू ट्रान्सपरंट मीडियम ऑल्सो वेन द रेडिएशन फॉल्स ऑन अ बॉडी असे रेडिएशन्स एखाद्या ऑब्जेक्टवरती पडतात दॅट इज नॉट ट्रान्सपरंट टू इट की जो ऑब्जेक्ट अशा रेडिएशनला ट्रान्सपरंट नाही आहे कुठला एक्झाम्पल द फ्लोअर ऑर ऑन आवर हँड्स आपल्या हातावरती हात आपले ट्रान्सपरंट नाही आहेत हीट रेडिएशनला किंवा जमीन जी आहे ती पण हीट ट्रान्सफर नाही आहे अशा सर्फेसवरती जर काही रेडिएशन्स पडले तर इट इज ॲब्सॉर्ब्ड अँड द बॉडी गेट्स हीटेड अप मग अशा वेळेला ते काय होतं ते रेडिएशन्स काय केले जातात ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि मग ती जी बॉडी आहे ती काय होते हीटअप होणार बघा फरशीवरती ऊन पडल्यानंतर थोड्या वेळाने फरशी गरम होते ट्रान्समिट जरी झालं नाही तरी ॲब्सॉर्प्शन होतं तिथं हीट रेडिएशनचं द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर ज्या बॉडीज हाय टेम्परेचरला असतात त्यांच्याकडून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होतात विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग हायर टेम्परेचर कुणाचं असणार आहे विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग म्हणजे सराउंडिंगच्या टेम्परेचरशी जर कम्पॅरिझन केलं तर ज्या ऑब्जेक्टचं
टेम्परेचर हाय आहे तो ऑब्जेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतं अँड दॅट रेडिएशन आर नोन ॲज थर्मल रेडिएशन. म्हणजे सराउंडिंगपेक्षा जो ऑब्जेक्टचं टेम्परेचर हायर आहे तो ऑब्जेक्ट थर्मल रेडिएशन्स इमिट करतो, किंवा त्या रेडिएशन्सला किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला थर्मल रेडिएशन असं आपण म्हणू शकतो.